नाथावं बसून करतोय की आपण आपल्यापासून सुरुवात करूया। मी वारंवार सांगतो जिल्ह्याच्या बैठकांमध्ये की अरे आम्ही रिकामे आहोत ना, आम्हाला बोलवा ना तुम्ही। एवढे मोठे कार्यक्रम घेतात, एकमेकांना एका ठिकाणी बोलवत नाही, एकमेकांच्या सभांना राहत नाही, एकमेकांचे माझा फोटो का टाकला नाही, त्याचा फोटो का टाकला नाही, याच्यावरून आता भानगडी चालत असतील तर संघटनेमध्ये जोर कसा येईल? जिल्हाभरामध्ये यापुढे सर्व आता व्यासपीठावर बसलेले ते संतोष भाऊ असेल का अन्य कुणी असेल की सगळ्यांनी ठरवावर एकत्रित कार्यक्रम घ्या। पारोळ्याचा कार्यक्रम असला नाथाभाऊ असला पाहिजे, नाथाभाऊचा कार्यक्रम असला तर सत्यसन्ना असला पाहिजे। पण सत्यसन्नाच असलं पाहिजे असं नाही तर जिल्ह्यामधल्या सगळे नेते मंडळी ज्यावेळेस एका व्यासपीठावर एका कार्यक्रमामध्ये दिसतील त्यावेळेस वातावरण तयार होईल। एकमेकांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस तुम्ही हे करा स्टेटमेंट कराल तर त्यांना वातावरणामध्ये विरोधन पडेल। एकत्र आहोत, थम्सअप एक आहे। आणि मग किती मजबूत तुमच्या समोर कोणीही असलं तरी सारा राष्ट्रवादी संघटनेचा कार्यकर्ता एकत्र राहून जर हल्ला बोल करायला लागला तर मला नाही वाटत की तुम्हाला कोणी त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी या ठिकाणी राहू शकेल। पण संघटना एक पाहिजे। आजही आपण एकत्र आहोत, फक्त ते जुळवण्याची आवश्यकता आहे। आणि हे सारं करत असताना जिल्हा पातळीवर बैठका होतात, आपण आढावा घेतो। मी भैयासाहेबांना तो भैयासाहेबांविषयी मी बोलणार नाही, पण मला असं वाटतं की भैयासाहेब सर्व जिल्ह्यांभरामध्ये फिरत राहतात, करत राहतात। या ठिकाणी मी तरी पाहतो की दिसतात, त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काम सतीशन्नांनी केलं, त्याच्याबद्दल मी त्यांना पावती देईल की चांगलं काम केलं। आखर मग त्यांनी केलं तो रवींद्र भैयांचा स्वभाव नाही, कारण कुणावर टीका टिप्पणी करायचं असेल एखाद्यावर तर मग त्याला जरा मजबूत आवाजही लागतो, तो भैयासाहेबांचा आवाज नाही आहे हे मलाही मान्य आहे, परंतु सर्वांना एकत्र घेऊन जाऊन शांततेने करण्याची भूमिका असल्यामुळे संघटन तरी एका ठिकाणी आहे।